मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी तुमच्यासाठी असणार आहे भारतीय पोस्टामध्ये जी परमनंट पदांची पदभरती केली जाते त्याची ऑफिशियल नोटिफिकेशन या ठिकाणी आउट झालेली आहे सत्तावीस तारखेला तर या ठिकाणी पाहू शकता गव्हर्मेंट ऑफ इंडियाचा हा जॉब तुम्हाला भेटतो आहे आणि फक्त दहावी पासवरती टोटल वैकेंसी या ठिकाणी चाळीस हजार भरल्या जात आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये किती वैकेंसी आहेत सर्वात अगोदर मी तुम्हाला सांगतो त्यानंतर अर्ज कसा करायचा एज्युकेशन क्वालिफिकेशन सर्व सांगणार आहे तर पहा महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी मित्रांनो जर बघितलं तर या ठिकाणी एका ठिकाणी चौऱ्याण्णव वैकेंसी आहेत आणि दुसऱ्या ठिकाणी ते चौदा वॅकेन्सी आहेत तर विद्यार्थी मित्रांनो जवळजवळ पंचवीसशे वॅकेन्शी या ठिकाणी भरल्या जात आहेत तर महाराष्ट्रासाठी एवढ्या वॅकेन्सी आहेत पूर्ण भारतामधून चाळीस हजार आठशे एकोणनव्वद वॅकेन्सी भरल्या जातात तुमच्या कॅटेगरीनुसार वॅकेन्सी देखील या ठिकाणी पाहू शकता तर पहा विद्यार्थी मित्रांनो ही जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट इंडियन पोस्ट जी डी एस ऑनलाईन डॉट जी ओ डॉट इन ही वेबसाईट अजून चालू झालेली नाही थोड्या वेळात वेबसाईट चालू होईल जशी चालू होईल जसे ऑनलाईन अर्ज सुरू होतील तसे मी तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी व्हिडिओ बनवून माहिती देणार आहे तर रजिस्ट्रेशन पहा आजपासून सत्तावीस तारखेपासून होणार आहे सोळा दोन दोन हजार पर्यंत तर याच्यामध्ये जर आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो हो, तर तुमचं बी पी एम आणि एपीबीएम आणि या ठिकाणी सेवक तीन पोस्ट असणार आहेत ब्रँच पोस्ट मास्टर ॲडिशनल ब्रँच पोस्टमास्टर आणि डाकसेवकच्या तर यांचा हा पेमेंटचा स्लॅब आहे पेमेंट सुरुवातीला कमी असतो तसं पेमेंट तुमचा नंतर वाढत जातो तर याच्यामध्ये जर बघितलं ब्रँच पोस्ट मास्टर जे आहे त्याचं जॉब प्रोफाईलची माहिती त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे त्यानंतर असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर त्यांच्या खाली त्याची जॉब प्रोफाईलची माहिती आणि सेवक जे की विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी डाक म्हणजेच पोस्ट पोस्टमनच आपण त्याला म्हणू शकतो तशा पद्धतीचं हे पद आहे त्याच्यानंतर पहा याचं एज लिमिट त्यांनी दिलेलं आहे अठरा वर्ष कंप्लीट पाहिजे चाळीस वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता चाळीस वर्षापर्यंत त्याच्यानंतर कॅटेगरीला परत एस वर्षय वर्षय न, 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 सूट आहे एस सी एस टीला पाच वर्षे सूट आहे अजून ओबीसीला तीन वर्षे सूट आहे त्याच्यानंतर या ठिकाणी ईडब्ल्यू एसना नाही आहे सूट याच्यामध्ये पी डब्ल्यू डीला पण आहे त्याच्यानंतर आता एज्युकेशन क्वालिफिकेशन फक्त दावी पास तुमचं पाहिजे टेन्थ स्टँडर्ड हॅविंग इन मॅथमॅटिक्स अँड इंग्लिश हा विषय तुमचा त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे प्लस तुम्हाला लोकल लँग्वेज आली पाहिजे म्हणजे महाराष्ट्राची ज्या जागा आहेत त्यासाठी फक्त मराठी मुलंच अप्लाय करू शकतील सेकंडरी स्टँडर्ड लँग्वेज तुमची जी कंपल्सरी सब्जेक्टमध्ये आहे ती लोकल लँग्वेज म्हणजे मराठी सब्जेक्ट पाहिजे अदर क्वालिफिकेशनमध्ये नॉलेज ऑफ कॉम्प्युटर त्यांनी सर्टिफिकेट मागितलेलं नाही परंतु नॉलेज ऑफ सायकलिंग त्यानंतर या ठिकाणी ुटिवडिक्युटिव्ह लाईवूड म्हणजे त्या ठिकाणचं तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणची माहिती तुम्हाला पाहिजे त्याच्यानंतर आता पहा तुमचं सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे नेमकी तर या पदांसाठी विद्यार्थी मित्रांनो अप्लाय कसं करायचं त्यांनी दिले त्यांचं सिलेक्शन क्रायटेरिया दिलेलं आहे तर काय म्हटलंय पहा द ॲप्लिकेशन विल बी शॉर्टलिस्टेड फॉर एंगेज ऑन द बेसिस ऑफ द सिस्टम जनरेटेड मेरिट लिस्ट म्हणजे तुमच्या दहावीच्या मार्क्सवरती तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे परीक्षा होणार नाही टेन्थ स्टँडर्डच्या मार्क्सवरती तुमच्या या ठिकाणी ॲटोमॅटिक जनरेटेड मेरिट लिस्ट तयार केली जाईल म्हणजे ज्याला जास्त मार्क आहेत त्याचं सिलेक्शन या ठिकाणी पक्के असणार आहे तुम्हाला किती मार्क आहे दहावीला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा म्हणजे सर्वांना समजेल की किती मार्क्स आहेत त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढं जर आपण बघितलं तर जर तुमचा दहावीचा ग्रेड असतील तुम्हाला तर त्याच्यानुसार ग्रेडनुसार किती ग्रेड वगैरे त्याची माहिती दिलेली आहे तर फक्त मार्क्स तर तुम्हाला टाकायचेत फॉर्म भरताना ते नंतर मी तुम्हाला सांगणार आहे कम्युनिकेशन ऑफ सलेक्शन सेलेक्शन नंतर तुम्हाला कशा पद्धतीने कम्युनिकेशन केलं जातं त्याची माहिती दिलेली आहे मेल वगैरे येतो किंवा मेसेज वगैरे त्यांचं येतो इम्पॉर्टंट इंट्रक्शन खाली दिलेले आहेत तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जर बघितलं खाली या ठिकाणी पाहू शकता डाक विभागाची या ठिकाणी सही आहे तर ही जाहिरात जी आहे ती ऑफिशियल विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी त्यांचं जी हे वेबसाईट आहे वेबसाईट अजून चालू झालेली नाही

आणि बाकी एस सी एस टी सॉरी ओपन आणि ओबीसीसाठी शंभर रुपये फीज आहे बाकी जर तुमचे या ठिकाणी एस सी एस टी असाल वुमेन कॅन्डिडेट असाल पीडब्ल्यू डी वगैरे त्यांच्यासाठी झेरो रुपीज फीज आहे त्यांना फीज वगैरे नाही तर याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे टेलिग्राम चॅनललाही शेअर करत आहे तिथून तुम्ही पाहू शकता तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ही जाहिरात जी आहे ती निघालेली आहे सत्तावीस तारखेपासून याचे ॲप्लिकेशन सुरू होणार आहेत म्हणजे आजपासून ते विद्यार्थी मित्रांनो सोळा फेब्रुवारीपर्यंत याची लास्ट डेट असणार आहे जसे फॉर्म चालू होतील तशी तुमच्यापर्यंत माहिती नाही नक्की शेअर केली जाईल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो नक्की तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा धन्यवाद